न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये पक्षकारांसह वकिलांना पुरेशी जागेची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन स्थगित केलं आहे, अशी माहिती धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मी ॲडव्होकेट राहुल पाटील, अध्यक्ष धुळे बार असोसिएशन. आमचा जुन्या बिल्डिंगमधला कम्प्लीट सेटअप नवीन बिल्डिंगमध्ये बिल्डिंगचं काम पूर्ण झाल्यावर ट्रान्सफर होणार, तरी त्या सेटअपमध्ये पक्षकार म्हणजे कॉमन लोकांसाठी तसेच वकिलांसाठी पुरेशी या जागेची उपलब्धता नसल्यामुळे आम्ही आधी प्लॅनची मागणी केली नवीन बिल्डिंग आराखड्याची. त्या आराखड्याचं पूर्ण अवलोकन आमच्या बॉडीने केलं, तर अवलोकन केल्यावर लक्षात आलं की सामान्य लोकांसाठी, पक्षकारांसाठी, त्याचबरोबर वकिलांसाठी बैठक व्यवस्था पुरेशी नव्हती. म्हणून त्या मागणीसाठी आम्ही हायकोर्टाकडे, हायकोर्टाच्या बिल्डिंग कमिटीकडे, सरकारकडे की वकील लोकांना व पक्षकार लोकांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्या, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदना जेव्हा पेंडिंग होतं, जेव्हा आम्ही निवेदन दिलं, तर चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी त्यांच्या हायकोर्टाच्या कन्स्ट्रक्शन कमिटीकडे ते पाठवलं. ते सब ज्युडाईस असताना, म्हणजे पेंडिंग असताना, त्याच्यावर निर्णय झालेला नसताना इकडं PWD ने वर्क ऑर्डर केली, वर्क ऑर्डर करून ॲक्च्युअल कामाला सुरुवात केली. तर त्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात केल्यानंतर आमची भूमिका ही होती की जर आमची मागणी पेंडिंग आहे, त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही, तर त्या निर्णय झाल्याच्या आधी तुम्ही काम सुरू करू नका, अशी आमची भूमिका होती. त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करून कामकाज पण बंद पाडलं ते, त्यानंतर आम्ही कोर्टात पण बंद पाडला. त्यानंतर लास्ट वर्किंग डे जो होता दिवाळीच्या आधीचा, त्यावेळेस हायकोर्टाने डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायाधीशांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रात आमच्या एक्झिस्टिंग मागणी व्यतिरिक्त एक मोठा कॉन्फरन्स हॉल म्हणून आहे जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टाच्या बाजूला नवीन बिल्डिंगमध्ये, तो कॉन्फरन्स हॉल आम्हाला दिला व त्याच्या मान्य करत 1629 स्क्वेअर फूटचा हॉल दिल्यानंतर एक आम्हाला आश्वासित असं केलं, जी आमची मागणी होती की तुम्ही आम्हाला ओरल काही सांगू नका, आम्हाला रिटर्नमध्ये द्या. तर त्या रिटर्नमध्ये आलेलं आहे की द बार असोसिएशन दॅट आफ्टर कम्प्लिशन ऑफ एंटायर कोर्ट बिल्डिंग धीस ॲस्पेक्ट, म्हणजे जी मागणी आहे आमची, हा ॲस्पेक्ट अँड नीड ऑफ ॲडव्होकेट will be considered appropriately afresh and emphatically. म्हणजे आम्हाला हायकोर्टाने आश्वासित केलं की तुमची मागणी अप्रोप्रिएट, अप्रेश म्हणजे त्यावेळच्या सिच्युएशननुसार, आणि एम्फॅथॅटिकली आम्ही तिचा विचार करू, असं पत्र आम्हाला हायकोर्टाने जिल्हा न्यायाधीशांना दिलं. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी हायकोर्टाचा मेसेज आम्हाला बार असोसिएशनला हा कन्व्हे केला. म्हणून आमचं आंदोलन जे आहे या मागण्यांसंदर्भात, नवीन बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर तिथं लोकांना व वकिलांना ॲक्च्युअल स्पेस मिळाल्यापर्यंत आमचं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये वकिलांसह पक्षकारांना पुरेशी जागा नसल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन करत बांधकाम बंद पाडले होते. त्यांच्या या मागण्या उच्च न्यायालयाने मान्य केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन स्थगित करत इमारत बांधकामाला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.